नमस्कार हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी प्रशांत सोनार या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार प्रतिबंधात्मक उपाय या संदर्भात चर्चा करत होतो आणि आजचा आपला विषय आहे ऑस्टिओनेक्रॉसिस अर्थात हिप जॉईंट किंवा बोन डेथ आजार असं ज्याला म्हटलं जातं त्यावरील अत्याधुनिक उपचार आणि यासाठी आपण मार्गदर्शन घेणार हो, आहोत डॉक्टर योगेश वैद्य यांचं डॉक्टर योगेशजी आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार नमस्कार डॉक्टर योगेश वैद्य हे सिनियर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत पिनॅकल ऑर्थो सेंटरमध्ये आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत ऑस्टिओने हिप जॉइंटच्या संदर्भातली अधिक माहिती सर हा आजार मुळात काय असतो बोन देत आजार म्हणजे नक्की काय बघा ए नेक्रोसिस किंवा ऑस्टिओनेक्रॉसिस म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये जो आपल्या हाडाला जो पोचणारा जो रक्त पुरवठा असतो तो काही कारणांमुळे तो कमी होतो किंवा काही कारणांमुळे तो बंद होतो आणि त्यामुळे ज्या हाडाच्या ज्या पेशी असतात त्या मृत होतात किंवा निकामी होऊन जातात त्यामुळे त्याला आपण ए वॅस्क्युलर नेक्रॉसिस असं म्हणतो यांचा परस्पर काही संबंध आहे का कोविड आणि या आजाराचा काही परस्पर संबंध असतो जेणेकरून बोन डेथसारखा आजार बळावतो बघा कोविडच्या महामारीनंतर आपल्याला बरेच ह्याचे ऑस्टिओनेक्रॉसिसचे पेशंट समोर येऊ लागलेले आहेत त्याचं मूळ कारण असं होतं की कोविडच्या आजारामधे पेशंटचे प्राण वाचवण्याकरता आपण त्यांना स्टिरॉइड्स बऱ्यापैकी प्रमाणात आणि खूप हाय डोसेसमध्ये देण्यात आले होते अर्थात त्यावेळीच्या ह्याच्या परिस्थितीनुसार ते बरोबर होतं कारण ते स्टिरॉइड्स एक लाईफ सेव्हिंग ड्रग्ज असतं ते काही वाईट नाही आहे पण नंतर असं जाणून आलं की बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे हे एवॅस्क्युलर नेक्रॉसिस हा आजार डेव्हलप होऊ लागला हिप जॉईंटमध्ये पर्टिक्युलरली पण पर मुळात हा आजार होतो म्हणजे नक्की काय होत असतं जसं मी म्हटलं की काही कारणांमुळे ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात खुब्याचा जो सांदा आपला आपण जाणून घेऊया की एक हिप जॉईंट हे एक बॉल आणि सॉकेट जॉईंट आहे हे सॉकेट आहे हा बॉल आहे तर जे रक्तपुरवठा जो होतो तिथे तर तो काही कारणांमुळे तो बाधित होतो किंवा स्टॉप होतो आणि त्यामुळे ते तिथल्या पेशी डेड झाल्यामुळे हा एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस होतं त्याची कारणं बरीच आहेत म्हणजे पण कोविडच्या रिलेटेड जर बघायला गेलं तर हे प्रामुख्याने स्टिरॉइडसच्या हाय डोस दिल्यामुळे होतं हे मग हे सामान्य माणसाने ओळखायचं कसं कारण लक्षणं कुठली दिसू शकतात बघा टिपिकली पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा त्यांना असं हिप जॉईंट भोवती किंवा जांगेच्या भोवती वेग पेन होत असतं काही अचानकपणे ते पेन चालू होतं कालांतरात त्यांना चालायला किंवा मांडी घालायला किंवा इंडियन पद्धतीने टॉयलेटला बसायला त्रास होतो त्यांना नंतर हळूहळू जाणवतं की आपल्याला चालताना पण थोडं लंगडल्यासारखं होतं आहे आणि त्याला काही कारण नसतं म्हणजे पेन अचानकपणे सुरू होतं कधीकधी पेशंटला गुडघ्याच्या भोवती पण पेन होतं तर टिपिकली हे पेशंट यंग एज ग्रुपमधले असतात म्हणजे वीशी ते साधारण चाळीस पंचेचाळीसच्या एज ग्रुपमधले असतात आणि जेव्हा हे पेशंट्स आपल्याकडे येतात तेव्हा पहिलं आपल्याला हेच स्ट्राईक व्हायला पाहिजे की कदाचित हे काही कारण नाही आहे हिस्ट्री ऑफ ट्रॉमा म्हणजे पडण्याची किंवा लागण्याची काही हिस्ट्री नाही अचानक सुरू झाले तर बरेचदा हे एवॅस्क्युलर नेक्रोसिस असण्याची शक्यता असते तुम्ही म्हणाला जसं गुडघ्याच्या संदर्भात सुद्धा दुखू शकतं तर म्हणजे प्रत्येक गुडघेदुखी तेच असू नाही असं तो तर आपल्या कारण बरेचदा कसं होतं की हिपचं ते रेफर्ड पेन आपल्याला नीच्या भोवती समजून येतं पण असं काही हे नाही आहे की प्रत्येक वेळी नीच पेन असेल त्यांना जास्त करून जांगेच्याच आजूबाजूला ते पेन होतं त्यांना पण मग हा आजार कोविडच्या आधी होता का कारण तुम्ही मगाशी उल्लेख केला ही जास्त कोविडच्या अगोदर हा आजार होता नाही असं नाही त्याचं मेन कारण बघा बरेचदा की काही कारण आपल्याला त्याच्यामध्ये दिसतही नाही त्याला आम्ही इडिओपॅथिक म्हणतो दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अल्कोहोलचं खूप प्रमाणात सेवन केल्यामुळे पण हा आजार होतो स्मोकिंगमुळे होतो प्लस अगोदर काही आजारांकरता म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट म्हणा किंवा काही स्किन डिसिजेस करता स्टिरॉइड्स किंवा रुमाटॉइड आर्थरायटीस करता स्टिरॉइडचा वापर व्हायचा तर अशा पेशंटमध्ये खूप लाँग टर्म म्हणजे खूप वर्षानुवर्ष स्टिरॉइड्स घेतल्यामुळे हा आजार दिसून यायचा प्लस काही रक्तविकार म्हणजे लाईक सेल ॲनिमिया म्हणतो आम्ही किंवा गावचर डिसीज काही असे रक्ताचे काही आजार आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला हा आजार दिसून यायचा पण अर्थात त्याचं प्रमाण तेवढं दिसून नव्हतं आहे जेवढं हे सडनली कोविडनंतर आपल्याला दिसून यायला लागलेलं आहे याला लाईफस्टाईल सुद्धा कारणीभूत असते असं म्हणू शकतो का आपण डायरेक्टली तर नाही पण येस अल्कोहोल म्हणा स्मोकिंग म्हणा ओबेसिटी म्हणा हे पण फॅक्टर्स आहेत की जे त्याला रिस्पॉन्सिबल आहेत म्हणजे व्यायामासारखा भाग जो असतो जो आपण बऱ्याच वेळा दुर्लक्षित करतो त्या अनुषंगाने मला विचारले असं डायरेक्ट तर त्याचं काही हे नाही आहे कोरिलेशन पण येस ह्या दोन तीन कारणं मी जी तुम्हाला सांगितली त्याच्या सेवनामुळे पण हे होऊ शकतं म्हणजे हा आजार ऑस्टिओने क्रॉसिस हा जर आजार जर आपल्याला झाला तर कोणत्या टेस्ट कराव्या लागतात बघा सर्वप्रथम जर तुम्हाला एक दीड महिन्यापासून जर साधारण असं अनडायग्नोज हिप पेन असेल तर पहिलं तुम्ही डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करायला पाहिजे ऑर्थोपेडिक सर्जनना त्यांना अर्थात त्यावेळेस डॉक्टर तुमचा पहिला तर एक्सरे काढून घेतील पण मोस्ट ऑफ द टाइम्स एक्सरेमध्ये आपल्याला आप आप काही आढळून येत नाही तर अशा या ह्या केसमध्ये आपल्याला एम आर आय करणं हा मेन हे आहे डायग्नोसिसचा पार्ट आहे कारण त्याच्यावरच आपल्याला अर्ली स्टेजमध्ये आपण पिकअप करू शकतो की ए, हे आ, ए वॅस्क्युलर नेक्रॉसिस आहे की नाही आहे पेशंटला हे मेन त्याचे आज प्लस काही ब्लड टेस्ट आहेत जसं मी तुम्हाला म्हणालो की काही ब्लड रिलेटेड काही डिसऑर्डर्स असतात ज्याच्यामध्ये हा आजार दिसतो तर काही ब्लड टेस्ट आहेत पण प्रामुख्याने आय थिंक गोल्ड स्टँडर्ड इज डुईंग अ एमआरआय पण हे झालं चाचण्याच्या संदर्भात म्हणजे एखादी गोष्ट आपल्या शरीरातली दुखते त्याच्यानंतर आपण निदान करायला जातो की विविध तपासण्या केल्या जातात पण प्रतिबंधात्मक उपाय असं काही आहे का या अनुषंगाने म्हटलं तर असं डायरेक्टली तर हे नाही आहे पण जसं मी म्हटलं की अल्कोहोलचं प्रमाण किंवा सेवन कमी ठेवणं किंवा शक्यतो नच घेणं किंवा स्मोकिंग अवॉइड करणं प्लस काही रेग्युलर एक्सरसाइजेस करणं वजन आटोक्यात ठेवणं हेच प्रतिबंध पण असं डायरेक्ट काही प्रतिबंधक आपण ह्याला काही हे नाही त्याला पण मग हे सगळं ही सर्जरी या संदर्भात करून याचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं का किंवा कि 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 हिप जॉईंट रिप्लेसमेंट वगैरे या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात बघा हा चांगला प्रश्न आहे की मेन म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या स्टेजेस डिस्क्राईब केलेल्या गेलेल्या आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये जाणून घ्यायला पाहिजे की हिप जॉईंटचा जो म्हणजे आपला जो हेड ऑफ फिमर असतो तो एक राऊंड बॉलसारखा असतो तर जेव्हा सुरुवातीची जी स्टेज असते तर त्यावेळेस तो, त्याव तो बॉल चा जर गोलाकार जर मेंटेन्ड असेल म्हणजे स्टेज टू म्हणतो आम्ही त्याला किंवा स्टेज वन म्हणतो किंवा स्टेज थ्रीच्या सुरुवातीच्या काही ह्याच्यामध्ये जर आपण पेशंट आपल्याला डायग्नोज झाला तर तो आपण त्याला औषध गोळ्यांनी वगैरे पण ट्रीट करू शकतो असं नाही की प्रत्येकाला सर्जरीच लागते प्लस थोड्या लेट जर आला जर पेशंट आला तर मग त्याला काही दुसरे सर्जिकल प्रोसिजर्स आहेत की ज्याच्यानी आपण तो पेशंटचा जो खुबा आहे तो आपण वाचवू शकतो पण अर्थात जर तो खूपच ॲडव्हान्स स्टेजमध्ये जर जा आला ज्यावेळी तो बॉल गोल न राहता तो फ्लॅट होतो किंवा एखादा हवा गेलेल्या बॉलसारखा होऊन जातो तर त्यावेळीच मात्र त्याला मग हिप रिप्लेसमेंट हाच एकमेव पर्याय उरतो आणि हिप प्रिझर्वेशन सर्जरी ही ती तशीच असते का की वेगळी आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या हे आहेत म्हणजे जेव्हा सुरुवातीला हा जेव्हा आजार आला त्याच्यावरती काही उपचार पद्धती हे डिस्कव म्हणजे हे होऊ लागल्या तर तेव्हामध्ये प सर्वप्रथम आम्ही एक कोर डिकम्प्रेशन नावाचा एक प्रोसिजर करायचो की जेणेमध्ये आम्ही ड्रिल करायचो ह्या इथून नेक ऑफ फिमरमधून हेडकडे की ह्या आशेने की त्याच्यातनं नवीन रक्तवाहिन्या डेव्हलप होतील जे डेड सेल्स आहेत ते तिकडचे निघून येतील आणि तिथे नवीन सेल्स तयार होतील त्याच्यानंतर सेल थेरपी डिस्क्राईब झाली की ज्याच्यामध्ये आपण काही सेल्स हे करतो म्हणजे बोन मॅरो आपण हे ऑपरेशन बद्दल बोलतात का सॉर्ट ऑफ तसंच आहे म्हणजे हे ऑपरेशन sort of दोन स्टेजमध्ये केलं जातं पहिल्या ह्याच्यामध्ये आपण बोन मॅरोमधनं ब्लड ॲस्पिरेट करून ते कल्चर केलं जातं आणि दुसऱ्या स्टेजमध्ये हेच कोर डिकम्प्रेशन करून ते हार्वेस्ट केलेले जे सेल्स असतात ते आपण तिथे इंजेक्ट करतो ह्या ह्याच्यानी की तिथे नवीन सेल्सचं निर्माण होईल आणि जे डेड सेल्स आहेत त्यांना रिप्लेस होईल म्हणजे थोडक्यात स्टेम सेल्ससारखी थिअरी ते थे उपयोगात येऊ शकते येस yes, येस yes, येस yes. ओके okay. uh, डॉक्टर टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी uh, हे तुम्ही मगाशी उल्लेख केला ती नक्की uh, काय म्हणजे कशा पद्धतीने होते काय असते त्यासाठी काय काळ असतो म्हणजे आधी सर्जरी होण्याआधी किंवा नंतर काय फरक पडतो बघा जसं मी म्हणालो तुम्हाला की आपल्याला म्हणजे जर पेशंट लेट स्टेजमध्ये आला जेव्हा तो बॉल म्हणजे हे हेड ऑफ फिमर जर कोलॅप झाला असेल त्याचा गोलाकार मेंटेन नसेल तर मात्र आपल्याला ते रिप्लेसमेंटच करावं लागतं आणि ह्याच्यामध्ये हे टोटल हिप रिप्लेसमेंट जे म्हणतो म्हणजे त्याच्यात दोन्ही म्हणजे हे सॉकेट पण आणि हा बॉल पण हे दोन्ही त्याच्यामध्ये हे रिप्लेस केलं जातं त्याला आपण म्हणून त्याला टोटल हिप रिप्लेसमेंट असं म्हणतो आणि ह्या सर्जरीमध्ये कुठल्या प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी जरी आली असली तरी त्यासाठी काही आहे का बघा प्रामुख्याने आम्ही पेशंटला सांगतो की खाली जमिनीवर बसणं मांडी घालून बसणं किंवा इंडियन हेनी स्क्वॉटिंग करणं ह्या प्रामुख्याने ह्या तुम्हाला गोष्टी बंद करायला पाहिजेत लाईफ लाँग प्लस काही हेवी ॲक्टिव्हिटीज जसं रनिंग म्हणा किंवा हेवी स्पोर्ट्स म्हणा हे आपल्याला अवॉइड करायला पाहिजेत की त्याची ज्याची जी लॉन्जिटिव्हिटी म्हणतो किंवा जे त्याचं टिकण्याची जी, जी, जी कालावधी असते ती जास्तीत जास्त राहण्याकरता आणि एज ग्रुपचं बनायला झालं तर आता तुम्ही जसं मगाशी म्हटलं की तरुणांना जास्त दिसायला आलं आहे पण हे जास्त करून वयस्कर झाल्यानंतर ह्या आजाराची लक्षणं किती प्रभावी असतात मग समऊ हे जास्त ए वयस्कर एज ग्रुपमध्ये एवढं आढळून येत नाही म्हणजे युजली हे टिपिकली हे यंग पेशंट्सच असतात जे आढळून येतात हे म्हणजे साधारण विशीमधून ते साधारण अप टू फॉर्टी फॉर्टी फाईव्ह अर्ली फिफ्टीपर्यंतच साधारणतः दिसून येतात फौर्त ते आणि डॉक्टर जे हिप रिप्लेसमेंट म्हणजे आता प्रत्येक गोष्टीची शस्त्रक्रिया झाली किंवा एखादा उपचार घेतला तर काही आहाराच्या अनुषंगाने काही नियम फॉलो करावे लागतात किंवा त्याचा परिणाम काय होत असतात शरीरावर म्हणजे त्याची मुवमेंट जी आहे ती सुरुवातीसारखीच असू शकते का नैसर्गिक येस yes, आजकालचे जे आपले जे जॉईंट्स आहेत अवेलेबल जे झालेले आहेत म्हणजे ज्याच्यात सेरामिक म्हणा किंवा हेडची साईज लार्ज हेड वापरतो आम्ही तर त्याच्यामुळे काय होतं की जी रेंज ऑफ मुवमेंट जी म्हणतो ती ॲज गुड ॲज निअर नॉर्मल येते पेशंट बऱ्याच प्रमाणात पाय फोल्ड करणं जवळ घेणं हे सगळं काही करू शकतो इवन मेन मे समोरच्याला हे जाणवणारी नाही की ह्याची ही सर्जरी झालेली आहे पण या आजाराला जसं बोन डेथ म्हणतात पूर्णपणे तर म्हणजे खरंच तेवढा बोन डेथ हा झालेला असतो हो असतो झालेला कारण ते तिथलं ब्लड सर्क्युलेशन हे झाल्यामुळे ते बोन डेथ जसं आपण हृदयामध्ये जसं रक्त हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या तर आपण मायोकार्डियल इन्फॅक्शन किंवा हार्ट अटॅक म्हणतो किंवा ब्रेनला जसा स्ट्रोक होतो रक्त पुरवठाने तसंच तिकडचे सेल्स आपले डेड झाल्यासारखे होतात आणि मग त्याला बोन डेथ म्हणून म्हणतो आपण निश्चित डॉक्टर तुम्ही जसं म्हणालात की कोविड कोविड काळामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये परिणाम झाला आहे पण यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हे आजच्या आधुनिक दृष्टीने जे तुम्ही शस्त्रक्रिया म्हणालात पण त्या व्यतिरिक्त पण काही शक्य आहेत का बघा जसं मी म्हणालो आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे म्हणतो आपण की अल्कोहोलचं सेवन कमी करणं स्मोकिंग अवॉइड करणं वेट आपलं रि रे, रिड्यूस करणं रेग्युलर एक्सरसाइज करणं की जेणेकरून आपले हिप जॉईंट भोवतीचे जे मसल्स असतात किंवा जे स्नायू आहेत ते स्ट्रेंथन होतील तर ते आपण करू शकतो आ, निश्चित आपण जसं डॉक्टर ांकडनं जाणून घेतो आहे डॉक्टर वैद्य यांच्याकडनं जाणून घेतो आहोत की बोन डेथ या आजारावरती कुठली लक्षणं आहेत कुठले प्रतिबंधात्मक उपाय आहेत पण तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा काही नंबर्स दिसत आहेत काही संपर्क दिसत आहेत ज्यांना तुम्ही संपर्क साधून या संदर्भातले तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील किंवा काही सल्ले जर घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांना ते विचारू शकता तूर तास एका ब्रेकची वेळ झाली आहे पण या ब्रेकनंतर आपण अजूनही काही या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत एका ब्रेकनंतर इतगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे डॉक्टर योगेश वैद्य जे सिनियर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत आणि आपण त्यांच्याकडनं बोन डेथ जी असते त्या संदर्भातला आपण जाणून घेतो आहोत माहिती डॉक्टर या आजारामध्ये औषधांचा काही रोल असतो का आणि आधुनिक उपचार पद्धतीमध्ये रोबोटिकचा देखील रोल असतो का बरं पहिला प्रश्न जो आहे औषधांचा काही रोल असतो का तर येस त्याच्या जसं मी तुम्हाला म्हटलं की जर पेशंट आपल्याकडे सुरुवातीच्या जर स्टेजेसमध्ये जर आला तर हा आजार पूर्णतः आपण रिकवर करू शकतो पूर्णतः जे काही डॅ हे झालेलं आहे ते आपण पुन्हा रिवर्ट करू शकतो ह्याच्याबद्दल एक मुंबईतच एका मोठ्या हॉस्पिटलमधल्या एका सिनियर ऑर्थोपेडिक यांचाच स्टडी आहे की जे बिस्फॉस्फोनेट्स नावाचे काही ड्रग्ज असतात ज्याचा वापर केल्यामुळे हा आजाराचा जो डॅमेज आहे हा आपण बऱ्यापैकी प्रमाणात रिवर्ट करू शकतो असं नाही की जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे म्हणून प्रत्येकाला आपण सर्जरीज करतो असं काही हे नाही आहे त्या औषधांनी पण हा आजार जर अर्ली स्टेजमध्ये म्हणूनच मी मत, जसं म्हटलं की जर त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरला कॉन्टॅक्ट करून एक एम आर आय हा तपास जो आहे हा करण्यासाठी इन्सिस्ट करणं हाच त्याच्यावरचा पहिला उपाय आहे आणि जसं दुसरं तुम्ही म्हटलं की रोबॉटिकचा काही रोल आहे का तर यस रोबॉटिकचा आता रोल आहे हिप था था हिप ही प्रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा जसं अगोदर नी रिप्लेसमेंटमध्ये होता तसं आता हिप्रिप्लेसमेंटमध्येही आहे रोल तर त्याच्यानी आपल्याला जे आपलं जे इम्प्लांटचं जे प्लेसमेंट असतं किंवा जे त्याचं बसवण्याची जी अँगल्स आहेत किंवा जे इन्क्लिनेशन किंवा व्हर्जन आम्ही जे म्हणतो तर ते आपल्याला एकदम ॲक्युरेटली रोबोटिकच्या सहा मदतीने आपल्याला अचीव्ह करता येतं आणि त्याची जी लॉन्जिटिव्हिटी असते ती निश्चितपणे वाढवता येते म्हणजे जे पेशंटचं जे इम्प्लांटचं जे सर्वायवरशिप आहे ते आपण निश्चितपणे आज नाही म्हटलं तरी पंचवीस तीस वर्षापर्यंत तो इम्प्लांट टिकू शकतो डॉक्टर आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे जाता जाता पूर्ण या शोचा सारांश जर म्हणायचं झालं तर तुम्ही प्रेक्षकांसाठी काय सल्ला द्याल की जसं मी म्हणालो की हा कोविड हा आजार नुकताच होऊन गेलेला आहे ऑलमोस्ट असं मला नाही वाटत की असा कुठला व्यक्ती असेल ज्याला कोविड टच करून गेलेला नाही आहे तुम्ही त्याच्यात नोईंगली अननोइंगली स्टिरॉइड्स घेतलेले असतील तर जर तुम्हाला कधी असं जर पुन्हा कधी हिपच्या आजूबाजूला कधी पेन झालं तुम्हाला जर काही कारण नसताना पेन सुरू झालं तर निश्चितपणे तुम्ही लगेच डॉक्टरांना किंवा ऑर्थोपेडिक सर्जनला तुम्ही भेटून पुढची ट्रीटमेंट सुरू करा जेणेकरून हे लवकरात लवकर डायग्नोज होऊन तुमचा हिप प्रिझर्व्ह केला जाईल आणि अधिक त्याचा डॅमेज होऊन तुम्ही हिप रिप्लेसमेंट ची गरज तुम्हाला लागणार नाही निश्चित तुम्ही दिलेला सल्ला खूप मोलाचा आहे डॉक्टर इथे येऊन तुम्ही मार्गदर्शन केलं आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल आपले आभार धन्यवाद धन्यवाद डॉक्टर योगेश वैद्य यांनी आपल्याला ऑस्टिओनोक्रॉसिस या म्हणजे दे, बोन डेथच्या संदर्भातला जो आजार आहे त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तर या अनुषंगाने जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत जो संपर्क दिसतो आहे तुम्ही त्यावरती निश्चित संपर्क करून तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत जो आजार आहे तो तुम्ही पूर्णपणे चांगल्या रीतीने एक सुधारू शकता त्यामध्ये लक्षणीय बदल देखील करू शकता तुर्तास हिदगुजमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची पाहत राहा झी चोवीस तास मराठ्यांची तळपती तलवा म्हणजे